आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे सुभाष देसाई अशी काही नावं पुढे केली होती असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मला काही जास्त सांगता येणार नाही पण शिवसेनेतून फुटून ज्यावेळी साहेब आणि बाकी लोक फुटले या घटनेची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार झाली आहे त्यांच्याकडे अशा प्रकारचे व्यवस्थापन कौशल्य असल्याने या गोष्टी घडून आल्या आहेत यावर महाराष्ट्रातील जनता काय म्हणते हे बघावे लागेल असे छगन भुजबळ यांनी सांगितलं शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर त्यांच्या मंत्र्यांचा आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे काल पुण्यात कोण आलं होतं त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं सुरू आहे त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे कारण शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत त्यांना दिलं तर ते म्हणाले खूप छान मोगॅम्बो खुश अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केली आहे शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागाने महोत्सवाचे आयोजन केले असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे दरम्यान यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक भावनिक पत्र लिहत विरोधकांवर निशाणा साधला आहे यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे तर फितुरांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोजगार घेणारे नव्हे देणारे बना असं नेहमीच आपल्या भाषणात सांगत असतात त्यांनी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बऱ्याच लोकांना रोजगार दिला आहे फॉर्च्युन फाउंडेशनच्या यूथ एम्पावरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले एकतीस मार्चला इन्फोसिसचे उद्घाटन करणार आहे तिथे पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे एस सी एलने सात हजार तरुणांना रोजगार दिला टी सी एसने सात हजार लोकांना रोजगार दिला तीस हजार लोकं आपल्याकडे अपॉइंट करणार आहेत आत्तापर्यंत मिहानमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आठशे नव्वद लोकांना रोजगार मिळाला आहे पुढच्या निवडणुकीआधी मिहानमध्ये एक लाख रोजगार मिळेल असा संकल्प त्यांनी केला शिवाजी महाराज नसते तर काय झाले असते हे आपण कल्पनाही करू शकत नाही असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या एका वाक्याची आठवण करून दिली ते म्हणाले यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं होतं की देशाच्या इतिहासात शिवाजी महाराज यांचं मोठं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा शोधण्यासाठी आपल्याला फार दूरवर जावं लागलं असतं कदाचित आपल्या घराबाहेरच पाकिस्तानची सीमा पाहायला मिळाली असती पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते